बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध बघता आता मार्गात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे. महामार्गाला कोल्हापूर सांगलीतून मोठा विरोध होतो आहे, त्यामुळे विरोध करणारे शेतकरी आणि स्थानिकांशी चर्चा करून महामार्गाचं संरेखन आता म्हणजेच अलायमेंट बदलण्याचा निर्णय MSRDC ने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आता 805 किलोमीटरच्या संरेखनामध्ये बदल होणार आहे. परिणामी काही दिवसांपूर्वीच पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठवलेला प्रस्ताव MSRDC ने मागे घेतला आहे. संरेखनामध्ये करण्यात येणाऱ्या बदलामुळे नवा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. विरोधामुळे भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याची नामुष्की MSRDC वर ओढावली होती. आता पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवल्यानंतर तोही मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 805 किलोमीटरचा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आहे. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातून हा महामार्ग जाणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा महामार्ग असेल. सुपीक जमीन जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन आता बंद करण्यात आलंय. संरेखनातही बदल करण्याचा MSRDC चा निर्णय आहे. परिणामी पर्यावरण परवानगीचा प्रस्तावही मागे घेण्यात आला आहे.